आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी थोड्याच वेळात अमित शहा सह्याद्री अतिथीगृहावरून निघणार आहेत अमित शहा हेलिकॉप्टरनं खारगरमध्ये पोहोचणार असून त्यासाठी खारगरच्या गोल्फ कोर्स मैदानामध्ये हेलिपॅड तयार करण्यात आले या हेलिपॅडवरून आढावा घेतलाय निलेश बुधावले यानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अगदी काही वेळामध्येच खारघरच्या सेंट्रल पार्क परिसरामध्ये येणार आहे आणि यासाठीच गोल्फ परिसरामध्ये गोल्फ कोर्स परिसरामध्ये हे हेलिपॅड तयार करण्यात आलेलं आहे आपण पाहतोय प्रशासन सज्ज आहे स्थानिक पोलीस प्रशासन असेल सी आर पी एफचे जवान असतील ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत यासोबतच समोर आपल्याला दोन ते तीन हॅलिपॅड दिसत आहेत त्या हॅलिपॅडवर काही वेळामध्येच मुख्यमंत्री यासोबतच स्वतः अमित शहा या ठिकाणी येतील त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील असण्याची शक्यता आहे साधारणपणे पावणे अकरा वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे आणि त्यासाठी मागच्या सात ते आठ दिवसांपासून जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे मोठा सोहळा आहे जवळपास वीस लाख श्रीभक्त या ठिकाणी येणार आहेत अशा पद्धतीची माहिती आहे आणि त्यासाठी संपूर्ण प्रशासन सज्ज झालेलं आहे या कार्यक्रमासाठी वन विभाग असेल सांस्कृतिक कार्य संचालनाय असेल यासोबतच महाराष्ट्र शासन असेल सामान्य प्रशासन विभाग असेल सर्व विभाग यासाठी मागच्या सात ते आठ दिवसांपासून मेहनत घेत आहेत आणि अगदी काही वेळामध्येच या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी अमित शहा या कार्यक्रमस्थळी आपल्याला पोचताना पाहायला मिळणार आहेत तर यासाठी प्रशासन सज्ज झाल्याचं आपण पाहत आहोत कॅमेरामॅन गजानन बाळापूरकर सह निलेश बुदावले एबीपी माझा खारघर सेंट्रल पार्क मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट